महामार्गांवरच्या दारूबंदीचा परिणाम राज्याच्या उत्पादन शुल्कावर झालेला नाही, त्यामुळे पेट्रोलवरचा अधिभार वाढवण्याचा आणि दारूबंदीचा काहीही संबंध नसल्याचा अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी स्पष्ट केले. इंधनावरच्या व्हॅटमधली तूट भरून काढण्याकरता अधिभार लावला जात असल्याचं ते म्हणाले. येत्या 1 ते 7 जुलै दरम्यान राज्यात वृक्षारोपण अभियान राबवण्यात येणार आहे. त्याअंतर्गत यावर्षी 4 कोटी झाडं लावण्याचं उद्दिष्ट आहे. त्याविषयी माहिती देण्याकरता आयोजित पत्रकार परिषदेत मुनगंटीवारांनी माहिती दिली. राज्यात अनेक ठिकाणी वन्यजीव आणि माणसांमध्ये संघर्ष उद्भवतो, या पार्श्वभूमीवर नागरिकांना बिबट्या तसंच वाघांची माहिती व्हावी या उद्देशानं पुण्यामधील जुन्नर, मुंबईतील संजय गांधी नॅशनल पार्क तसंच चंद्रपूरमध्ये बिबट्या सफारी सुरू करणार असल्याचं यावेळी त्यांनी सांगितलं. एक तर पहिली गोष्ट, दारूचं उत्पादन शुल्क कमी झालं म्हणून आपण पेट्रोलचा अधिभार वाढवला हे कपोकल्पित आहे किंवा हे आपल्या मनाचे मांडे आहे. कारण दारूचा एक्साईज कमी झालं असे आकडे तर या क्षणाला नाही आहे. कारण लोकांचा का गैरसमज आहे मला माहीत नाही की एक्साईज कमी झालं असं का म्हणतात लोक. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.